Good morning everyone and welcome back to the class of compulsory English. My name is Rajiv Tarde. I am your English teacher. And today the poem we are going to see or learn, the name of that poem is The World Is Too Much With Us, and it is written by one of the famous poet of romantic age, William Wordsworth. We will first read and explain the introduction of the poet, then of the poem. Introduction of the poet. William Wordsworth, born in the year 1770 and died in the year 1850. William Wordsworth यांचा जन्म 1770 साली तर मृत्यू 1850 साली झाला. वॉज अ पायनियर ऑफ रोमॅन्टिक रिव्हायवल ड्युरिंग द 19th सेंचुरी इन इंग्लंड. रोमॅन्टिक एजचे जे ते संस्थापक असते किंवा सुरुवातीच्या काळात रोमॅन्टिक एजच्या त्यांनी योगदान दिलं 19व्या शतकामध्ये इंग्लंड या ठिकाणी. नेचर फॉर हिम वॉज द एम्बॉडीमेंट ऑफ द डिवाईन स्पिरिट अँड सो ही रिगार्डेड नेचर ऍज द ग्रेटेस्ट टीचर. निसर्ग त्यांच्यासाठी पवित्र आत्म्याचा किंवा स्वर्गीय आत्म्याचा एक मूर्ती होती किंवा ते तसं त्यांच्यासाठी एक स्टॅच्यू होता आणि त्यामुळेच त्यांनी निसर्गाला सर्वोत्कृष्ट असा शिक्षक मानलं. द मोस्ट ऑफ हिज पोएम्स सॉट टू एस्टॅब्लिश अ कम्युनियन बिटवीन मॅन अँड नेचर. त्यांच्या बहुतेक कवितांमधून त्यांनी मनुष्य आणि निसर्ग यांचा संबंध प्रस्थापित करण्याचा काम केलंय किंवा तो दर्शवतो आपल्याला त्यांच्या कविता. द वर्ल्ड इज टू मच विथ अस इज अ सॉनेट बाय विलियम वर्ड्सवर्थ. द वर्ल्ड इज टू मच विथ अस ही एक विलियम वर्ड्सवर्थने लिहिलेलं सुनीत आहे. सुनीत म्हणजे अ पोएम ऑफ 14 लाईन्स. या कवितेमध्ये 14 ओळी असतात सॉनेटमध्ये या काव्य प्रकारात. इट वॉज पब्लिश्ड इन 1807. ही कविता 1807 साली पब्लिश झाली. दो इट वॉज कंपोज इन 1802 परंतु जरी ती 1802 साली लिहिल्या गेली असली तरी. वेन द इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन वॉज इन फुल स्विंग. जेव्हा औद्योगिक क्रांती अगदी भरभराटीला आलेली होती, जोमाने औद्योगिक क्रांती होत होती. द मटेरियलिझम विच द रिव्होल्युशन एनजेंडर्ड वॉज वन ऑफ द रिझन्स विच प्रॉम्प्टेड द पोएट टू कंपोज द पोएम. त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती आणि अनैसर्गिक गोष्टी ज्याला आपण मटेरियलिस्टिक थिंग म्हणू किंवा मटेरियलिस्टिक म्हणजे कार, घर, दार अशा गोष्टी यांना फार महत्व आलेलं होतं. तर त्यांचा उदय हे एक सगळ्यात महत्वाचं काम होतं, कारण होतं की आपला हा जो कवी आहे त्याला ही कविता लिहाविषयी वाटली. गेटिंग अँड स्पेंडिंग मेन्शन इन द पोयम रेफर्स टू द कंझ्युमर कल्चर अकंपनिंग द इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन. या कवितेमध्ये एक असा शब्द आलेला आहे गेटिंग आणि स्पेंडिंग. त्याचा अर्थ या कवितेमध्ये असा होतो की जी ग्राहक संस्कृती आणि त्या ग्राहक संस्कृतीसोबत औद्योगिक क्रांती जी उदयास आली याला आपल्या कवीने दॅट वॉज द डेव्हिल इन्कार्नेट ऑफ वर्ड्स फॉर वर्ड्सवर्थ. आपला जो कवी आहे विलियम वर्ड्सवर्थ या ग्राहक संस्कृतीला आणि त्याच्यासोबत निर्माण झालेल्या औद्योगिक क्रांतीला तो एका सैतानाचा आत्मा किंवा सैतानाचं स्पिरिट असं त्याला म्हणतो. सोसायटी इज ईगर टू अर्न मनी इन स्मोकी फॅक्टरीज अँड बिग इंडस्ट्रीज. समाज हा पैसा कमवायला त्या धुराच्या कारखान्यांमध्ये आणि मोठमोठ्या संस्थांमध्ये अँड एक्सपांड इट थॉटलेसली आणि त्यांचा विस्तार सुद्धा करतोय या पैसा मिळवण्याच्या नादात. ऍज अ रिझल्ट इट हॅज नो टाइम टू ऍडमायर द प्रिस्टीन ग्लोरी ऑफ नेचर विच इज रिफ्लेक्शन ऑफ द डिवाईन. आणि पैसा कमवण्याच्या नादामध्ये या
धुरांच्या कारखान्यांमधून आणि या मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रामधून जो कुठलाही विचार न करता वाढत आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्याकडे कुठलाच वेळ नाही या सुंदर अशा किंवा ज्याचा अजून नुकसान झालेलं नाही निसर्गाला आपण त्याची स्तुती करण्यापासून वंचित राहतो. आणि असा निसर्ग जो त्या परमपिता परमेश्वराचं काय आहे, प्रतिरूप आहे किंवा त्याचं परावर्तन आहे. दिस इज अ युनिव्हर्सल थीम दॅट रिमेन्स रिलेव्हंट इन टुडेज वर्ल्ड. ही एक वैश्विक थीम म्हणजे गोष्ट आहे की जी कालही होती आणि आजही आहे, ती आजच्या काळात सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. वी हॅव वीकंड अवर एबिलिटी टू परसीव व्हॉट रिअली मॅटर्स. आपण आपली जी क्षमता आहे ती कमजोर कमकुवत करून टाकलेली आहे. कुठली क्षमता? रिअलाइज करण्याची की काय चांगलं आहे किंवा काय आपल्यासाठी आवश्यक आहे, काय खरोखर आवश्यक आहे हे आपण आज विसरून चुकलेलो आहोत. वी आर अनेबल टू डेसिफर ग्रेन फ्रॉम चॅफ. आपण कणसाच्या किंवा मक्याच्या कणसांमधून आपण दाणे भरडून काढण्याची कला आपण विसरून गेलेलो आहोत. असं नाही कुठल्याही शेंगांमधून दाणे काढणं आपण कसं काढायचे आपण ते गोष्ट विसरून गेलेलो आहोत. द युजफुल फ्रॉम युजलेस. जी गोष्ट युजफुल आहे आणि युजलेस मधून कशी करायची ते आपण विसरून गेलेलो आहे. वी हॅव गिवन अवर सोल्स अवे इन ऑर्डर टू रीप मटेरियल ब्लेसिंग्स. आपण आपले आत्मे आपल्या स्वतःपासून दूर गेलेले आहेत आणि आपण त्याच्या बदल्यात आपण हे जे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत ज्यांना काही अर्थ नाही आहे त्यांच्या नजर आपण लागलेलो आहे. अ सॉर्डिड बून, त्यांना कवीनी सॉर्डिड बून म्हटलेलं आहे. डर्टी बेनिफिशियल, आपल्याला ते महत्वाचं वाटतं पण ते कसं आहे, घाणेरडं आहे. पीपल आर पॅम्परिंग देअर बॉडीज अँड स्टार्विंग देअर सोल. लोक त्यांच्या शरीराची काळजी घेत आहेत परंतु त्यांचा आत्मा उपाशी आहे. द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द पोयम शोज द पोएट्स अँगर अँड सार्कॅझम. शेवटच्या कडव्यामध्ये कवीचा राग आणि त्याचा त्याला जो वाटणारी घृणा आहे ती त्या ठिकाणी दिसून येत आहे. ही स्कोल्ड्स सोसायटी फॉर डिवोटिंग ऑल इट्स एनर्जीज टू मटेरियल गेन्स. तो या समाजाला खडसावतो की तो का बरं स्वतःची एनर्जी ताकद या मटेरियलिस्टिक म्हणजे वस्तू म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी तो घालवत आहे. मिडो अ पॅगन अँड अप्रिशिएट नेचर अराउंड हिम. त्याला या कुरणांचं या निसर्गाचं अप्रिशिएशन करायचं आहे. ही कुड फाइंड प्रोटियस रायझिंग अँड फ्लिटिंग प्लेजर. त्याला कदाचित एखाद्या समुद्रामधला तो प्रोटियस नावाचा देव आहे त्याचं दर्शन होईल. ही सार्कॅस्टिकली सजेस्ट दॅट ही वूड रॅदर बी अ पॅगन. त्याला असं वाटायचं आहे की त्याला असं म्हणायचं आहे गमतीने की तू स्वतःच काय होणार आहे, तो पॅगन नावाचा देव होणार आहे. ब्रॉट अप इन आउटडेटेड रिलिजन. आणि तो असा पॅगन तो गॉड आहे की जो एखाद्या आउटडेटेड रिलिजन मध्ये जन्माला आला, उदयास आला. देन ही कुड स्टँड इन अ मिडो अप्रिशिएट नेचर अराउंड हिम. आणि तो कुठेतरी त्या ठिकाणी जो पॅगन बनल्यानंतर कुठेतरी तो एखाद्या कुरणात निसर्गाची स्तुती करत उभा असेल. ही कुड फाइंड प्रोटियस रायझिंग फ्रॉम द सी. तो कदाचित एखाद्या समुद्र देवतेला समुद्रामधून बाहेर निघताना बघेल आणि ट्रायटन नावाचा जो समुद्राचा देवता आहे, जो प्रोटियसचा मुलगा आहे ट्रायटन, त्याला तो शंख वाजवताना बघेल. ब्लोइंग हिज काउन्शेल. तर अशा प्रकारे ही कविता
आणि कवीची ओळख होती. नाव वी विल मूव टुवर्ड्स द मेन पोयम. द वर्ल्ड इज टू मच विथ अस. लेट अस लेट अँड सून. द वर्ल्ड इज टू मच विथ अस लेट अँड सून. गेटिंग अँड स्पेंडिंग वी ले वेस्ट अवर पॉवर्स. द स्पीकर बिगिन्स द वर्ल्ड इज टू मच विथ अस विथ द टर्म द वर्ल्ड. कवी या कवितेची सुरुवात द वर्ल्ड इज टू मच विथ अस आणि त्यातही द वर्ल्ड या शब्दांनी करतोय. अँड द रीडर क्विकली बिगिन्स टू अंडरस्टँड वॉट द टर्म मीन्स इन दिस कंटेक्स्ट. आणि वाचकाला पटकनच लक्षात येईल की कुठल्या संदर्भामध्ये ही हा जो हे जे शब्द आहे हे त्या आपल्या कवीने वापरलेला आहे. ही इज टॉकिंग अबाउट वर्ल्डली केअर्स अँड कन्सर्न्स सच एज मनी पोझेशन्स अँड पॉवर. होय, कवी या गोष्टींबद्दल बोलतोय जे आपल्याला या जगामध्ये काळज्या आहेत आपल्या, आणि आपण ज्याबद्दल आपण खूप जास्त ज्या गोष्टींना महत्व देतो जसं की पैसा संपत्ती आपल्या ज्या गोष्टींवरती ताबा आहे ती, आणि शक्ती पॉवर. अँड ही कंक्लूड्स दॅट इट इज टू मच विथ अस. आणि तो म्हणतो त्यांना तो कंक्लूड करतो समअप करतो की हे खूप सारं आहे आपल्याकडे. मिनिंग दॅट वी आर दॅट वी केअर फार टू मच अबाउट दीज वर्ल्डली थिंग्स. आणि त्याला याच्यावरून हे सांगायचं आहे की आपण या जगातील वर्ल्डली किंवा व्यावहारिक गोष्टींकडे ज्या अतात्विक आहेत त्या गोष्टींकडे आपण फार जास्त प्रमाणात लक्ष देतो. ही गिव्ज अस मोर डेप्थ ऑफ थॉट टू दिस आयडिया वेन ही सजेस्ट दॅट बाय युझिंग अवर टाइम माइंड अँड एनर्जी इन गेटिंग अँड स्पेंडिंग. तो आपल्याला अजून खोलवर विचार करायला लावतो की आपण किती वेळ आपली बुद्धिमत्ता आणि आपली शक्ती या सगळ्या गोष्टी घेता मिळवण्यासाठी वापरलेल्या आहेत. दॅट वी ले अवर वेस्ट पॉवर्स म्हणजे आपण आपले जे शक्ती आहे त्यांना आपण वाया गमावलेलं आहे. इन अदर वर्ड्स पीपल हॅव पॉवर बियॉन्ड दॅट विच दे हॅव टॅप्ड इन टू बिकॉज दे आर सो बिझी गेटिंग अँड स्पेंडिंग. लोक आजकाल खरेदी करण्यात आणि खर्च करण्यात खूप जास्त बिझी झालेले आहेत. दे आर टाईड अप इन देअर ग्रीड फॉर मोर मनी अँड देअर टाईम इज अकाउंटेड बाय देअर ऍक्शन ऑफ गेटिंग मनी. लोकांना फार जास्त इच्छा होतात आणि ते मिळवण्याकरिता लोक खूप जास्त परिश्रम करतात. अँड वर्ल्डली पोझेशन आर फार मोर इम्पॉर्टंट टू दॅन दे शुड बी. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या वाटतात, खूप महत्वाच्या वाटतात. त्या महत्वाच्या आहेत पण एवढे नाही की आपण आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी आपण खर्च करून टाकायचं किंवा वाया घालवायचं. नंतरच्या ओळी पहा. लिटिल वी सी इन नेचर दॅट इज अवर्स. वी हॅव गिव्हन अवर हार्ट्स अवे अ सॉर्डिड बून. इन दीज लाईन्स द स्पीकर कॉन्ट्रास्ट नेचर विथ द वर्ल्ड. या ओळीमध्ये जो आपला कवी आहे तो निसर्ग आणि जग यामध्ये जो कॉन्ट्रास्ट आहे, बदल आहे किंवा दोन वेगळ्या गोष्टी आहेत तो आपल्याला दर्शवून देतो. ही रिव्हील्स दॅट व्हाईल पीपल स्पेंड देअर टाइम इन अक्वायरिंग वर्ल्डली पोझेशन. जेव्हा लोक हे सगळ्या जगामधल्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, द ट्रू ब्युटी ऑफ अर्थ कॅनॉट बी ओन्ड. या जगामधली खरी जी संपत्ती आहे या निसर्गाची ती आपल्याला कधीच मिळवता येत नाही. ही रिव्हील्स दॅट व्हेरी फ्यू थिंग्स दॅट पीपल सी इन नेचर ऍक्च्युली बिलॉंग टू देम. या निसर्गामधल्या फार कमी अशा गोष्टी आहेत जे लोक पाहतात आणि त्यांच्या मालकीच्या होऊ शकतात. ही देन लॅमेंट्स वी हॅव गिव्हन अवर हार्ट्स अवे. नंतर तो दुःख व्यक्त करतो आणि म्हणतो की आम्ही आमचे हृदय काढून बाहेर देऊन टाकलेले आहेत. ही बिलीव्ह दॅट व्हेअर वी शुड एन्जॉय नेचर दो इट इज नॉट अवर्स टू ओन. आपण निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे भलेही ते आपले नसोत
या निसर्गामधली कुठलीच गोष्ट आपली नाही, त्याचा आपण मालक नाही, पण तरी आपण निसर्गाला एन्जॉय केलं पाहिजे. इन्स्टेड वी आर फिल्ड विथ ग्रीड अँड वी अक्वायर वेल्थ अँड वर्ल्डली पोजेशन. तरी आपण ग्रीड म्हणजे लालसा जी आहे आपली, त्यांनी आपण आंधळे झालेलो आहोत आणि संपत्ती आणि या जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, आपण त्याच्याशिवाय निसर्गाचा आपण आस्वाद घेऊ शकत नाही. द स्पीकर देन कंटिन्यूज बाय डिस्क्रायबिंग द ब्युटीज दॅट पीपल आर मिसिंग आउट ऑन बाय बीइंग सो कॉट अप इन द वॉन्ट फॉर मनी अँड पोझेशन. पैसा आणि संपत्ती मिळवण्याच्या नादात ज्या काही गोष्टी माणसांनी लूज केलेल्या आहेत त्या कशा मिळवायच्या याबद्दल कवी कशा मिळवायच्या म्हणजे त्यांना कसा आपण चुकलेलो आहो हे कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतरच्या ओळी पहा. दी सी दॅट बेअर्स हर बोझम टू द मून द विंड्स दॅट विल बी हाउलिंग ऍट ऑल अवर्स अँड आर अ गॅदर्ड नाऊ लाईक स्लीपिंग फ्लॉवर्स. इन दीज लाईन्स द पोएट इज द वर्ल्ड इज टू मच विथ अस द स्पीकर डिस्क्राईब्स द ब्युटी ऑफ नेचर. या कवितेमध्ये या ओळीमध्ये कवी निसर्गाची सौंदर्याचं वर्णन करतो. दॅट मोस्ट पीपल आर मिसिंग ऑन ज्या सौंदर्याला लोक मुकत आहेत. ही डिस्क्राईब द सी अँड द विंड अँड द फ्लॉवर्स. तो समुद्राला समुद्राचं वर्णन करतो, वाऱ्याचं वर्णन करतो, फुलांचं वर्णन करतो. हिज डिस्क्रिप्शन ऑफ दिस पार्ट्स ऑफ नेचर यूज पर्सॉनिफिकेशन टू हेल्प रीडर टू कनेक्ट विथ ईच डिस्क्रिप्शन. या ठिकाणी त्यांनी पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचा वापर करून माणसाला या निसर्गाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. द सी बेअर्स हर बुझम टू द मून. त्या समुद्राने त्या चंद्राला आपल्या कवेत घेतलेलं आहे, आपल्या कुशीत घेतलेलं आहे, आपल्या पोटात घेतलेलं आहे असं या ठिकाणी तो म्हणतो. वी सजेस्ट अँड इंटिमसी बिटवीन मून अँड द सी. याच्यावरून आपलं लक्षात येते की त्या समुद्राचं आणि त्या चंद्राचं रिलेशन किती जवळचं आहे. द विंड्स हाऊल धिस गिव्ज द विंड ह्युमन इमोशन. तो त्या ठिकाणी वारा आवाज करतो तर त्या ठिकाणी त्या वाऱ्याला सुद्धा मानवी भावना त्यांनी प्रदान केलेल्या आहेत. द फ्लॉवर स्लीप गिविंग दीज पार्ट्स ऑफ नेचर ह्युमन ऍट्रिब्यूट्स हेल्प द रीडर टू फील हिज कनेक्शन विथ द नेचर. फ्लॉवर स्लीप फुल झोपी जातं तर ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी निसर्गातलं आणि मानवाचं कनेक्शन कसं आहे हे कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट पेंट्स अ पिक्चर ऑफ नेचर अँड अलाव द रीडर टू अंडरस्टँड व्हॉट इज मिसिंग आउट बाय बीइंग कॉट अप इन द वर्ल्डली पोझिशन अँड ग्रीड. तर या भौतिक जगाच्या मागे लागून त्यांनी काय काय गमावलेलं आहे ते या ठिकाणी कवीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नंतरच्या ओळी पहा. फॉर धीस फॉर एव्हरीथिंग वी आर आउट ऑफ ट्यून. इट मूव्ज अस नॉट ग्रेट गॉड आय वुड रादर बी अ पॅगन सकल्ड इन क्रीड आउटवर्न. दीज लाईन्स द स्पीकर फायनली एक्सक्लेमेट दॅट वी आर आउट ऑफ ट्यून. सगळ्यात छोटी आश्चर्याने कवी म्हणतो की आपण या ट्यूनच्या बाहेर पडलेलो आहो, आपल्याला काय करतोय ते कळतच नाही आहे. विथ नेचर बिकॉज वी आर सो कॉट अप इन वर्ल्डली वेल्थ. आपण या जगामध्ये भौतिक संपत्ती मिळवण्याच्या नादात आपण खूप जास्त गुरफटलेलो आहोत. हिअर द स्पीकर स्वियर्स अँड ओथ दॅट ही वुड रादर बी अ पुअर पॅगन दॅन बी सो डिस्ट्रॅक्टेड बाय वर्ल्डली वेल्थ. कवी या ठिकाणी इच्छा करतो की मी कदाचित एखादा पॅगन होऊन जाईल, एक पुजारी होऊन जाईल, रिलिजियनच्या मागे लागून मी वेडा होऊन जाईल, परंतु मी या जगा या निसर्गापासून स्वतःला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाही. या पैशांच्या मागे लागून मी पागल होऊ शकत नाही, परंतु मला या निसर्गाचा जो सौंदर्य आहे त्याचा मला एन्जॉयमेंट करायचा आहे. ही अपील टू गॉड अँड इव्हन एक्सक्लेम्स दॅट ही वुड रादर बी अ पॅगन दॅन टू बी
आउट ऑफ टच विथ नेचर. त्याला एखादा साधू संत व्हायला आवडेल आणि जंगलामध्ये निघून जायला आवडेल, परंतु त्याला हे कबूल नाही की भौतिक जगाच्या मागे लागून त्याने निसर्गाला विसरून जावं. नंतरच्या ओळी पहा, शेवटचा स्टांजा. सो माइट आय स्टँडिंग, सो माइट आय स्टँडिंग ऑन दिस प्लीजंटली हॅव ग्लिम्सेस दॅट वुड मेक मी लेस फोरलोन, हॅव अ साईट ऑफ प्रोटियस रायझिंग फ्रॉम द सी, ऑर हिअर द ट्रायटन ब्लो हिज विदर्ड हॉर्न. इन दीज फायनल लाईन्स द स्पीकर रिव्हील्स दॅट इफ यू वेअर अ पुअर पॅगन ही वुड हॅव ग्लिम्सेस ऑफ द नेचर दॅट वुड हॅव गिव्हन हिम जॉय अँड होप, ऑर ऍटलिस्ट मेक हिम फील लेस फोरलोन. कवी या ठिकाणी सांगतो की त्याला तो पॅगन होऊन भटकायला आवडेल, कदाचित त्याला कुठल्या तरी समुद्रामध्ये तो जो प्रोटियस आहे तो त्याला समुद्रातून बाहेर निघताना दिसेल, किंवा त्याचाच मुलगा जो आहे ट्रायटन त्याला कुठेतरी त्याचा शंख वाजवताना दिसेल. तर याचा अर्थ असा की भटकून कुठेतरी निसर्गाला शोधताना खूप साऱ्या चांगल्या किंवा खूप जास्त अशा जगावेगळ्या गोष्टी त्याला पाहायला मिळतील, कदाचित जेव्हा आपण जेव्हा तो या भौतिक जगाच्या मागे लागत नाही, तेव्हा जेव्हा तो निसर्गाचा पाठलाग करतो तेव्हा तेव्हा त्याला अधिक चांगल्या गोष्टी निसर्गातल्या पाहता येतील, अनुभवता येतील, असं या ठिकाणी कवीचं म्हणणं आहे. अशा प्रकारे ही पोयम या ठिकाणी संपली. स्टील इफ यू आर हॅव्हिंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम रिगार्डिंग इट, यू कॅन कॉन्टॅक्ट मी. टिल देन गुड बाय, टेक केअर, थँक्यू.